हेलो एवरीवन, गुड आफ्टरनून एंड वेलकम बैक टू माय चैनल। गुड आफ्टर असं का होतं काय माहिती, बट गुड आफ्टरनून एंड वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ। आता वाजून गेलेत 2:07 दुपारचे। सो मी चाललो आता माझ्या मित्रासोबत एका शोरूममध्ये, बिकॉज ह्या दिवाळीला किंवा माझा बड्डेला, राईट, माझा किंवा गोलूचा बड्डेला किंवा दिवाळीला, ह्या तिघा दिवसांपैकी कुठल्या तरी एका दिवसाला नवीन मेंबर येणार आहे माझ्या फॅमिलीमध्ये। सो त्या मेंबरलाच बघायला चाललोय मी। वाव, अरे भैया मी क्लिअर करून देतो, थांबा। मेंबर म्हणजे यांना असं वाटतं की पोरगी वगैरे बघायला नाही चाललोय। आपल्या घरात नवीन कार येणार आहे, कुठली कार काही नाही, असे 2-3-4 कार सिलेक्ट करून ठेवल्यात पप्पांनी। ऍक्च्युली बाबांसाठी कार घ्यायची सुरतला, सो तेच चालू आहे। मागच्या वेळेस जेव्हा आपण किया घेतलेली, तेव्हा आपण टेस्ट ड्राईव्ह वगैरे जे काही सिलेक्शन होतं, जेव्हा काही फायनल करायचं होतं, तेव्हा माझंच डिसिजन होत होते की कुठली गाडी घ्यायची, जेव्हा मला किया खूप जास्त आवडली। पण आता आपल्याकडे दुसरे ऑप्शन आहेत, किया नाही घेणार आपण, बिकॉज ऑलरेडी आपल्याकडे आहे ती गाडी। सो त्याच्या व्यतिरिक्त 3-4 ऑप्शन आहेत, तर त्याच्यापैकी एक गाडी जी ती मला आवडलेली, सो मी त्याची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला चाललो, ती बघायला चाललोय। आणि त्याचा जो एक्सपिरियन्स असेल तो तुमच्यासोबत पण शेअर करतो, आणि ते पप्पांना पण सांगावं लागणार आहे मला। आणि दुसरी जी गाडी, पण बाबा ऑलरेडी त्याची टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेत आणि बाबा बघून पण आलेत, सो बघू कसं होतं काय होतं आणि कसा एक्सपिरियन्स असतो तिथं जाऊनच समजेल। आई तुला काय म्हणायचं आहे हा जो नवीन मेंबर येणार आहे याच्याबद्दल? बघू ना आला तर। नाही अजून एक सांगतो याचा, आमच्या घरात भांडणं चालली होती। हा बेटा का कुठे गेली? मला माझी जुनी गाडी खूप प्यारी। नाही नाही, मी प्रॉब्लेम सांगतो आमच्या घरात काय, यांना नवीन गाडी पण घ्यायची आणि यांना 20-25 चा ऍव्हरेज पण पाहिजे, कारण की बाबांकडे स्विफ्ट आहे, राईट, तर स्विफ्टचा ऍव्हरेज कमीत कमी 20 आरामात आहे। हा बेटा तू पण येते, तू पण येते, बापी हा ए छोनी पण आली। सो बाबांचं असं म्हणणं आहे की नवीन कुठलीही गाडी येईल ना त्याचा ऍव्हरेज पण मला 20, 21, 22 किंवा 18, 19 असा पाहिजे। पण कुठलीही नवीन गाडी आम्ही बघतोय ना त्याचा ऍव्हरेज 12-15 आतच आहे, 15 वरती नाही आहे। सो बाबा म्हणत होते की नाही नाही असं कसं, मग CNG गाडी घेऊया नॉर। मी म्हटलं तुम्हाला घ्यायची तर चांगलीच घ्या, नाही तर नका घेऊ। तुमची जी गाडी ती पण चांगलीच आहे, ती वापरू शकता तुम्ही। बट फायनली कसं तरी कन्व्हिन्स केलं आहे बाबांना, आणि फायनली ह्या दिवाळीला किंवा माझा बड्डेच्या दिवशी किंवा गोलूचा बड्डेच्या दिवशी या तिघा दिवसांपैकी कुठली तरी एक गाडी येणार आहे, ते तुम्हाला समजेल कुठली असेल। ते पटकन जाऊयात टेस्ट ड्राईव्ह घेऊन येऊ, आणि जे काय असेल मी आईला पण आधी बाबांना सांगेल माझा एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर आई आणि सगळ्यांना सांगेल। सो चला शोरूम मध्ये जाऊ, तुम्हाला पण दाखवतो कुठली गाडी ती। पण सध्या खूप जास्त ट्रेंडला चालू आहे आणि तिचा लुक अँड फील पण चांगला आहे, फक्त ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे तो तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला, आणि ते चालवल्यावरच समजेल। हा, मालकीन बसेल, ड्रायव्हर चालवतील, आईला असं म्हणायचं असं होतं। किती ऍव्हरेज असेल त्यांना काही घेणं नाही, पण बाबांना त्याचं खूप जास्त घेणं नाही, बिकॉज बाबांना पेट्रोल भरायचं ऍट देत। स्नोई सध्या कार्टून न बघता ब्लॉग्स बघायला लागली अंकलच्या आणि तिच्या पप्पांच्या। मला एक हिरो दिसलेला आहे आणि त्याची गाडी दिसलेली आहे, सो तुम्हाला दाखवतो। दिसत आहे समोर, हो का, हिरो आणि त्याची गाडी। खाली उतरून अजून व्हिडिओज किंवा फोटोज जे काही काढायचे ते काढून घेऊ, बिकॉज एक नंबर असा ग्लास लावला आहे सोसायटीवाल्यांनी, माझ्या मित्राला घ्यायला आलो आहे मी, आणि असं पाहिजे यार, म्हणजे येताना जाताना आपण स्वतःला बघू शकतो। काका म्हणे तू निघ म्हणे डायरेक्ट सोसायटी, काका मस्करी करतोय। नाही नाही मस्करी नाही, बरं फ्लॅट नंबर विचारला ना मी, मला बिल्डिंग माहिती, फ्लॅट नंबर नाही माहिती मला। आपण येऊन पोचलो आहोत टाटाचा शोरूम मध्ये, आणि इतकं जास्त ऊन आहे बाहेर, आणि त्यात मी जॅकेट घालून आलोय। वाव, काय मूर्खपणा आहे। कसं तरी पोहोचून गेलो शोरूमला, जाऊयात पटकन, आपली जी काम आहे ते करू, टेस्ट ड्राईव्ह घेऊ आणि मग बाबांना व्हिडिओ कॉल पण करेल, गाडीचं पण दाखवेल, बघू कसा एक्सपिरियन्स असतो ते। आधी मध्ये जाऊयात। आता आपण बसलो टाटा सफारी मध्ये, मी माझ्या एका मित्राने घेतली। आता हे लेटेस्ट व्हर्जन आहे, आपल्याला ही नाही घ्यायची, आपण दुसरी बघायला आलोय, ते बोलले वेट करा तोपर्यंत, म्हटलं आपण याचे इंटेरियर वगैरे बघून घेऊ। एक नंबर गाडी, एकदम क्लास टाटा सफारी, याच्यापेक्षा भारी अजून मला पर्सनली जी आवडते ती वेगळी आहे। पण सध्या आपण पप्पांसाठी बघायला आलोय, सो आपण तिच्यावरच फोकस करू। सध्या मी टाटाचा कर्व गाडीमध्ये बसलोय, आणि हीच गाडी जरा टॉपला आहे, जरा प्रायोरिटीमध्ये, जे 4-5 गाड्या बघितल्यात त्याच्यात आम्हा सगळ्यांना आवडली आहे। सो बघू, बाबांना पण मी आता व्हिडिओ कॉल करून दाखवली गाडी, बाबांना तर आवडली आहे, पण ही टॉपची आहे। प्रॉब्लेम तोच येतो की टॉपची गाडी दाखवली का ती खूप जास्त आवडून जाते, पण जे बेस मॉडेल असतं ॲक्च्युअलमध्ये ते यांच्याकडे नसतं। याचा आधी पण मी जेवढा पण टेस्ट ड्राईव्ह घेतला ना टॉप मॉडेलचाच घेतला, पण ॲज ऑफ नाव ही जी गाडी आहे आवडली सगळ्यांना। सो बघू याची टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघू, अजून आपल्याला क्लिअर आयडिया येईल की हीच फिक्स करायची किंवा कसं आहे काय नाही। पण येस, आपण सगळ्या गाडी टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर बजेटचा जो आपला एक क्रायटेरिया आहे ते सगळं बघितल्यानंतरच फिक्स करू, आणि ते तुम्हाला समजेलच एकदम लवकरच।
टाटा कर मध्येच ही ईव्ही मध्ये आणि हा जो कलर आहे ना या गाडीचा असा आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मध्ये अवेलेबल नाहीये, पण ही गाडी कसली एक नंबर दिसते. गाडीपेक्षा त्याचा कलर कसला भारी आहे आणि त्याची डिझाईन कसली भारी आहे. शोरूमवाल्यांचा कारोबार एकदम असं थंड चालू आहे, एकदम आरामात चालू आहे. सो आता पेट्रोल व्हेरियंट त्यांच्याकडे अवेलेबल नाही टेस्ट ड्राईव्हसाठी, बाहेर गेले टेस्ट ड्राईव्हसाठी ऑलरेडी, ते बोलतात एक तास लागेल. तोपर्यंत म्हटलं आपण ईव्हीची टेस्ट ड्राईव्ह घेऊन घेऊ, ईव्ही आणि पेट्रोल आपण कम्पेअर करू शकू आणि मग थोडंसं डिसिजनमध्ये पण आपण सॉर्टेड होत जाऊ. ईव्ही तसं घ्यायचं नाही 90%, पण तरी पण जर टेस्ट ड्राईव्हमध्ये आवडली, काही बाकीचे फीचर्स आवडले, बाकीच्या गोष्टी आवडल्या तर आपण ते कन्सिडर करू शकतो. पण आपल्याकडे आहे आता एक तास, आपण टाईमपास नाही आहे, म्हटलं चला ईव्हीची टेस्ट ड्राईव्ह तरी घेऊन घेऊ. मग ईव्ही झाल्यावर मग आपण पेट्रोल गाडी आल्यावर पेट्रोल गाडीची घेऊ. ईव्हीची टेस्ट ड्राईव्ह झाली. वाव, काय गाडी आहे ईव्ही! कुठलाही प्रकारचा झटका नाही, काय नाही, ऑटोमॅटिक आम्ही चालवली आणि एक नंबर एक्सपिरियन्स होता ईव्हीचा. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बनलेलं नाही अजून, म्हणून त्याची जी रेंज आहे 350 आणि 450 किलोमीटरवाली त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. पण ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम मक्खन मलाई आणि एक नंबर होता. आता आपली मेन जी गाडी आहे बघा, ही रेड कलरवाली दिसते का, ही आहे वाटतं. पेट्रोल व्हेरियंटमध्ये आपण याची टेस्ट ड्राईव्ह घेऊ आणि मग पप्पांना फायनल आपला डिसिजन किंवा आपला जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांना सांगू. ही आपण आता टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो, ती ईव्ही आणि ही आहे पेट्रोल. आता आपण हिच्या टेस्ट ड्राईव्हसाठी जाणार आहे. हिची टेस्ट ड्राईव्ह ऑलरेडी घेतली आपण, याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पण सांगतो मी घरी जाऊन. आता हिचा टेस्ट ड्राईव्ह घेऊ आणि मग याचा जो एक्सपिरियन्स असेल तो पण सांगेल. पण आपल्याला जी बघायची आता प्रायोरिटीवर ती ही आहे. आत्ता जस्ट आम्ही पेट्रोल गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो आणि मला ना एकदम विचित्र फील होत आहे, कारण की मी आधी ईव्हीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला जायला नव्हतं पाहिजे. पेट्रोलचा टेस्ट ड्राईव्ह घेऊन आल्यानंतर मला खूप काही फील होत आहे, ते आपण घरी जाऊन गप्पा मारू बाकीच्या. आता आपण घरी जाऊयात, मला खूप जास्त भूक लागली, काहीतरी खाऊयात आणि मग जे काही माझे ऑनेस्ट रिव्ह्यू असतील पप्पांना पण मी सांगेल. बाबांना गाडी आवडली असं म्हणतात बाबा. आपण बघून आलोय गाडी अँड ऑल, त्याचे जे एक्सपिरियन्सेस आहेत माझे सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे पॉईंट्स मी असे मांडून ठेवलेत किंवा काढून ठेवलेत ते मी सांगेल तुम्हाला, पण ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगेल. पण मी आईला मी ऑलरेडी सांगितलंय, आईने बाबांना कॉल केला, बाबांनी पण आईला सांगितलं की त्यांना खूप जास्त आवडली गाडी, बिकॉज मी सगळे फोटोज व्हिडिओ सगळं पाठवले त्यांना आणि त्यांना माझे रिव्ह्यू पण सांगितले. बट येस, आपले जे ऑनेस्ट रिव्ह्यू आहेत ते मी नंतर सांगेल. आता मी जरा खाली जाऊन येतो, माझे मित्र आले त्यांना भेटून येतो, जेवण करू, जेवण केल्यानंतर मग स्नेहीसोबत खेळू आणि त्याच्यानंतर निवांत असं बसून गप्पा मारू. आणि तुमचा पण काही एक्सपिरियन्स असेल त्या रिलेटेड तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सो आम्हाला ते नक्की हेल्प होईल. आणि तुमच्याकडे कुठले सजेशन असतील की बाबा ही नको ही गाडी घे किंवा ही गाडी पण बघून घे किंवा ही पण एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघ किंवा शोरूमला जाऊन ॲटलीस्ट ट्राय कर, सो ते पण मी करेल. पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत ते. पण ॲज ऑफ नाव मी इकडे ही गाडी बघितली आणि तिकडं पप्पांनी वेगळी गाडी बघितली आहे. ती मी 99% पप्पांना सांगेल की नका घेऊ, बिकॉज माझा याच्यात जीव अडकला होता आणि त्या गाडीमध्ये आणि आपल्या ज्या किया गाडी आहे ना त्याच्यामध्ये एवढा फरक नाही आहे. आणि आई जास्त का बोलत नाही, बिकॉज आईला त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नाही तेवढं, म्हणून ठीक आहे. पण मी जरा माझा मित्राचा फोन येतोय, मी त्याला भेटून येतो. तुला काय म्हणायचं आहे? काय नाही म्हणायचं, जोपर्यंत नाही होत तोपर्यंत नाही बोलायचं. अच्छा, आई असं म्हणते की जोपर्यंत फिक्स होत नाही गाडी कुठली घेणार तोपर्यंत मी काहीच बोलणार, पण सगळी कॅश जे काय असेल ते इकडूनच येणार आहे, बोलावं लागेल. मालकीन ऑलराईट, येऊन गेलो आपण, चहा पिऊन सगळं झालंय आणि आता मला जो शेवटचा पार्ट शूट करायचा होता, आपला जो एक्सपिरियन्स आहे तो पार्ट शूट करायचा होता, म्हणून मी तुमचा समोर येऊन गेलो आणि तुमचा एक्सपिरियन्स पण जाणून घ्यायचा मला गाड्यांबद्दलचा. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे सगळ्या गाड्यांबद्दल, तुम्ही कार घेतली असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला तुमचा फीडबॅक नक्की देऊन जा, मला त्याचा खूप जास्त यूज होईल किंवा मला त्याची खूप जास्त हेल्प होईल. आम्ही आता 2-4 गाड्या बघितल्या आहेत, पण तुम्हाकडं काही असं वेगळं असेल की दादा ही गाडी तू नक्की ट्राय कर, तुला खूप जास्त आवडेल, सो येस प्लीज प्लीज ते एक कमेंट करून जा, बिकॉज त्याला जास्त टाइम लागणार नाही. पण आजचा जो माझा एक्सपिरियन्स होता, 2 गाड्या मी चालवल्या, पहिली म्हणजे टाटा कोरची ईव्ही आणि टाटा कोरची टॉप मॉडेलची मॅन्युअल गाडी. मला ऑटोमॅटिक चालवायची होती, पण ऑटोमॅटिक त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती आणि आपल्याला तेच घ्यायची, ऑटोमॅटिकच घ्यायची. पण ईव्हीचा मी टॉप मोस्ट 10 आउट ऑफ 10 देईल,
ऍडव्हान्टेजेस मध्ये आणि माझा जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये, पण त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहेत त्यानंतर बोलू, पण ऍडव्हान्टेज बद्दल बोलून घेऊ. ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जो होता तो एकदम मक्खन स्मूथ आणि जस्ट वाव होता, की यापेक्षा पण बेस्ट होता. मी जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेलेलो कियाची, त्याच्यापेक्षा पण मला याचा एक्सपिरियन्स येतो खूप जास्त बेस्ट वाटला. बिकॉज ह्या ईव्हीमध्ये मला माहिती नाही, मी पहिल्यांदा ईव्ही चालवली, सो ईव्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा गिअर बॉक्स नव्हता. सो जेव्हा गिअर चेंज होत होते ना ते फील होत नव्हतं, ऑटोमॅटिक कुठेतरी सिस्टम असते त्याच्या हिशोबाने ते गिअर चेंज होतात आणि वाव ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुमचा इथून इथपर्यंत घेऊन जातो ईव्हीमध्ये. पण सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज म्हणजे ईव्हीचा इन्फ्रास्ट्रक्चर अजून तसं रेडी नाही आहे. जसं आपल्याला पेट्रोल डिझेल या सगळ्या गोष्टी इझिली भेटून जातात आणि एक मिनिटात आपण पेट्रोल भरून लगेच निघतो, तसं ईव्हीचं नाही. ईव्ही कारला चार्ज करायला कमीत कमी त्या स्टेशनवर जाऊन 2 तास लागतात, आणि जर घरी चार्ज करायची असेल तर त्याने लिटरली सांगितलं की 8 ते 9 तास तुम्हाला लागतील. सो ते ऐकूनच मी म्हटलं नो कॅन्सल. आधीच कॅन्सल होती, पण तरी एक्सपिरियन्स जरी आवडला असेल मला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, पण हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तिथंच माझा मूड अप झाला. आणि दुसरी म्हणजे जेव्हा मॅन्युअल चालवली टॉप मॉडेलची टाटा करची, त्याचा एक्सपिरियन्स एवढा वाव नव्हता पण बेस्ट होता. कारण की त्याच्यात ऑटोमॅटिक पण मी बघितली आहे, माझ्या मित्रांनी पण सांगितलं की त्याचा बेस्ट आहे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, पण त्यांच्याकडे ती गाडी अवेलेबल नव्हती, पण ती गाडी बेस्ट आहे. याच्यानंतर गाडी रिलेटेड कुठलाही व्हिडिओ येणार नाही आहे, डायरेक्ट फायनल जेव्हा आपण डिलिव्हरी घेऊ गाडीची तोच व्हिडिओ येईल. मी ते गाडी गाडी खेळणार नाही, ही आज ही गाडी बघितली उद्या ती गाडी, तसं आपण करणार नाही आहेत. आता डायरेक्ट सुरतला जाऊन जेव्हा आपण गाडी बुक करू तेव्हा तुम्हाला समजून जाईल कुठली गाडी घेतली काय. आणि सुरतला आता दिवाळीला चाललो आपण सेलिब्रेशनसाठी, दिवाळी सेलिब्रेट करायला पूर्ण महाजन फॅमिली. खूप सारे प्लॅन ऑलरेडी झालेत, खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत, पूर्ण फॅमिली एकत्र येणार आहे, खूप सारे मेमरी आपण बनवणार आहेत. त्याचं ते गाडीचं पण डिसिजन होणार आहे फायनल. आणि दिवाळीचा दिवशी येते, बर्थडेचा दिवशी येते, कधी मला वाटत नाही दिवाळीचा दिवशी येईल, मे बी माझा बर्थडेचा दिवशी किंवा गोलूचा बर्थडेचा दिवशी फॉर शुअर येऊन जाईल. सो येस, सुपर एक्साइटेड, बिकॉज पप्पांना कसं तरी मनवलंय फायनली. पप्पांची दुसरी गाडी आहे, पप्पा 12 वर्ष झाले स्विफ्ट वापरत होते आतापर्यंत, आणि ते अजून पण म्हणतात की माझी गाडी बेस्ट आहे, चांगली ॲव्हरेज आहे, चांगली चालते, सगळं बेस्ट आहे. पण कसं तरी त्यांना कन्व्हिन्स केले, आता जरा रिटायरमेंट घ्या, जरा फिरा आणि मज्जा करा. सो फायनली कसं तरी कन्व्हिन्स केले, बघूयात, ते तुम्हाला समजूनच जाईल पुढे. पण प्लीज कमेंटमध्ये तुमचे जे फीडबॅक, तुमचे जे एक्सपिरियन्सेस असतील या गाड्यांचे रिलेटेड आणि तुमच्याकडे काही अजून सजेशन असतील प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगून जा. व्हिडिओला लाईक करून जा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून जा. स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. जेव्हा मी सांगतो मजा येणार आहे म्हणजे खरंच मजा येणार आहे. सुरतला जाणार आहेत, पूर्ण फॅमिली एकत्र येणार आहे, सगळ्यांसोबत आपण खूप दंगा करणार आहे. ठीक आहे, भेटूत आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, आणि प्लीज डू सबस्क्राईब.